मुंबईमधनं एक मोठी बातमी येते, अपघाताची ही बातमी आहे. डॉक्टर राजेश डेरे यांच्या कारनं महिलेला धडक दिलेली आहे. अपघातामध्ये 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय. सायन हॉस्पिटलचे फॉरेन्सिक विभागाचे हेड राजेश डेरे यांना या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे. डॉक्टरांनी पोलिसांपासून अपघाताची माहिती लपवली असं कळतंय. महिलेच्या बॉडीवरील जखमांवरनं पोलिसांनी CCTV फुटेज तपासलं आणि त्यानंतर ही बाब उघड झाली अशी माहिती आता समोर येते आहे. मुंबईमधनं हे धक्कादायक प्रकरण समोर येते. डॉक्टराच्या कारला धडकून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झालेला आहे. 60 वर्षीय महिलेचा यामध्ये मृत्यू झाला आहे. मुख्य म्हणजे डॉक्टरांनी ही बाब लपवली असं आता पुढे येत आहे. पोलिसांना संशय आल्यानंतर CCTV फुटेज तपासला गेलं आणि त्यातून ही सगळी बाब उघड झाली अशी माहिती समोर येते. डॉक्टर राजेश डेरे यांच्या कारनं या महिलेला धडक दिली आहे अशी माहिती समोर येते आहे. अपघातामध्ये 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झालेला आहे. सायन हॉस्पिटलचे फॉरेन्सिक विभागाचं हेड राजेश डेरे यांना या सगळ्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे. मुंबईतनं ही मोठी घडामोड आपण बघतोय. डॉक्टर राजेश डेरे हे सायन हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक विभागाचे हेड आहेत. त्यांच्या कारची धडक लागून एका 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला अशी बातमी समोर येते. आणि याच विषयी अधिक बोलूयात. धनंजय दळवी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. धनंजय, ही घटना नेमकी कधीची आहे, कधी हा अपघात झाला, या महिलेविषयी काय माहिती समोर येते आणि एकूणच सगळं प्रकरण आता उजेडात कसं आलंय? आपण जर पाहिलं तर पुणे हिट अँड रनचं प्रकरण जे आहे ते साधं असतानाच आता मुंबईतील जे सायन रुग्णालय आहे, शिव रुग्णालय आहे, त्यातील ही घटना जी आहे ती आता समोर आलेली आहे. या हॉस्पिटलमधले डॉक्टर जे आहेत राजेश डेरे यांच्याकडून एका महिलेला जे आहे ते कारमधून कारचा धक्का लागला अशी माहिती समोर येते. त्यानंतर त्या महिलेला याच रुग्णालयात भरती करण्यात आलं. या महिलेचं वय जे आहे ते 60 वर्षीय सांगितलं जात आणि या घटनेमध्ये त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे. सायन हॉस्पिटलच्या आवारात ही घटना घडली. सकाळी 11 वाजेच्या दरम्यान या महिलेचा जो मुलगा आहे त्यांनी या सगळ्या संदर्भात पोलिसांना देखील माहिती दिली. गुन्हा जो आहे तो देखील नोंद झालेला आहे डॉक्टर राजेश डेरे यांच्यावर. शुक्रवारी ही घटना जी आहे ती घडली आणि शनिवारी डॉक्टर राजेश डेरे यांना अटक देखील करण्यात आलेली आहे. आणि या संपूर्ण प्रकरणात आपण जर पाहिलं तर राजेश डेरे यांच्यावर विविध कलम म्हणजे 304 असेल, 338 असेल, 170. अर्थात धनंजय दळवी आपल्याला याविषयी अधिक माहिती देत होते. तर मुंबईमधली घटना आहे सायन हॉस्पिटल परिसरामधली. सायन हॉस्पिटलमधले डॉक्टर राजेश डेरे यांना या सगळ्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्या कारनं महिलेला धडक दिली आणि त्यामध्ये या महिलेचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येते. पुन्हा एकदा जाऊया, धनंजय दळवी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. धनंजय, या प्रकरणाबाबत जर बोलायचं तर हे प्रकरण नेमकं उजेडात कसं आलं? गुरु, त्या महिलेचा मृत्यू जो आहे तो झाल्यानंतर या सगळ्या संदर्भात रुग्णालयातील जे स्टाफ आहे म्हणजे सुरक्षा आहे त्यांच्याकडून ही माहिती पोलिसांना देण्यात आली. डीनकडून ही माहिती जी आहे ती पोलिसांना देण्यात आली आणि या सगळ्यानंतर जी आहे ती घटना घडली. यामध्ये राजेश डेरे जे आहेत डॉक्टर यांच्याकडून असं सांगण्यात आलं की ती महिला त्यांच्या गाडीसमोर कोसळली आणि त्यानंतर तिला याच रुग्णालयात भरती करण्यात आलं. मात्र तिला हाय डायबिटीज होता आणि त्यामुळे त्या हाय डायबिटीजमुळे ही घटना घडल्यानंतर त्या महिलेला धक्का बसला आणि या सगळ्यानंतर तिचा मृत्यू झाला. मात्र महिलेचा जो मुलगा आहे त्याच्याकडून या सगळ्या संदर्भात जवळील जे शिव पोलीस ठाणे आहे सायन पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला की या गाडीने माझ्या मागे जो गेट आपण पाहतोय हा 7 नंबरचा गेट आहे आणि याच ठिकाणी त्या महिलेला जे आहे ते उडवण्यात आलं आणि गाडीचा धक्का लागला, अपघात झाला आणि त्यानंतर रुग्णालयात भरती केल्यानंतर त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे. 60 वर्षाची ती महिला होती आणि ती या ठिकाणी सायन रुग्णालयात उपचारासाठी येत होती. सध्या आपण जर पाहिलं तर या ठिकाणी महत्वाची गोष्ट ही आहे की आत्ताची माहिती समोर येते त्यानुसार राजेश डेरे यांच्या गाडीनं या महिलेला धडक दिली, पण सुरुवातीच्या काळामध्ये डेरे यांनी ही माहिती लपवली असं सुद्धा कळते. काय नेमका तपशील आहे याबद्दलचा?
गोष्ट आहे ही, जेव्हा घटना घडली त्यावेळेस त्या महिलेला रुग्णालयात भरती करण्यात आलं आणि कोणतीही माहिती ही पोलिसांना दिली गेली नाही. आपण जर पाहिलं तर हिट अँड रन प्रकरण असेल किंवा गाडीकडून धडक लागलं, पहिला गुन्हा जो आहे तो पोलिसात नोंद केला जातो. उपचार जरी सुरू असले तरी पोलिसांना त्याची माहिती कळवणं गरजेचं असतं, मात्र असं डॉक्टर राजेश ढेरे यांच्याकडून करण्यात आलेलं नाहीये अशी माहिती जी आहे ती समोर आली. मात्र ही माहिती नंतर 18 तासानंतर ही पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर तोपर्यंत त्या महिलेचा जो आहे तो मृत्यू झाला होता. शुक्रवारी घटना घडली, शनिवारी महिलेचा मृत्यू झाला, त्यानंतर पोलिसांना ही माहिती मिळाली आणि या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुलाच्या जबाबावर गुन्हा नोंद केला आणि काल शनिवारी रात्री उशिरा डॉक्टर राजेश ढेरे यांना अटक केली. त्याआधी ते गायब होते अशी देखील माहिती मिळत होती, त्यामुळे आता राजेश ढेरे यांना अटक केलेली आहे. आज रविवार असल्यामुळे न्यायालय बंद आहे, त्यामुळे विशेष अशा हॉलिडे कोर्टमध्ये त्यांना आज सादर केलं जाईल आणि यानंतर कोर्ट काय सांगते, कोणती कलम या डॉक्टरांवरती लावण्यात आली आहेत, काय माहिती मिळते. आपण जर पाहिलं तर 377 सॉरी माफ करा 304 असेल, 338 असेल, 177 असेल, 279 असेल, 184, 203 अंतर्गत गुन्हा दाखल झाला. यामध्ये गुरु महत्वाचं म्हणजे जे परिवहनाचे नियम आहेत त्या अंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर हिट अँड रन कायदा जो तयार करण्यात आलेला आहे त्या अंतर्गत दोन कलम जे आहेत ते लावण्यात आलेले आहे. त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर परिवहन म्हणजे वाहतुकीचे जे नियम आहेत ते त्या अंतर्गत हा गुन्हा बरोबर त्या अंतर्गत हे सगळे गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांना अटक सुद्धा झालेली आहे. त्यामुळे ढेरे यांच्यावरती नेमकी काय कारवाई होते, हे प्रकरण नेमकं कुठे जातं हे बघायला लागेल. धन्यवाद धनंजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.